कारण घोडेपाथर येथील प्रकरणाला प्रशासन अधिकाऱ्यांनी लावले वेगळेच वळण. ग्रामस्थांच्या जीवाशी धोकादायक असणारी दरड मात्र जागच्या जागीच आहे. कोणत्याही क्षणी पुन्हा कोसळण्याची दाट शक्यता देखील आहे. बंदरवाडी, सम्यक नगर, वांगणी, शेजवली या 1000 वस्ती असलेल्या 4 वाड्यांमधील ग्रामस्थांची वर्दळीची वाट एकच असल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून ग्रामस्थांना मात्र जीवावर संकट ओढून मार्गाने ये जा करावी लागत आहे. बांधकाम अधिकाऱ्यांनी दरडीचे काम अर्धवट टाकल्याने त्यांच्या बेजबाबदार वागण्याचा ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. खारेपटण गोडेपाथर येथील हा पुरातन जो वड होता त्याचं गेले वर्षभर फांद्या पडून जीर्ण अवस्थेत जो असलेला वड होता तर फांद्या पडून या ठिकाणी दुर्घटना घडत होत्या. वेळोवेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून येथील स्थानिकाच्या माध्यमातून प्रशासनाला याची नोंद आम्ही केली होती, परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आजपर्यंत प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही. आणि तो काल जो वड पडला त्यामध्ये काही माणसं दगावली असती तर त्याचा या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून ज्या वेळेला यंत्रणेला जाब विचारण्यात आला त्यावेळेला मात्र अधिकाऱ्यांनी वेगळ्याच त्या वळण त्या प्रकरणाला दिलं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ग्रामस्थांचा जो जीवितच धोका आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे. सर्व दगड जे आहेत या ठिकाणचे मोठे ते पडण्याच्या अवस्थेत आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत काम थांबलेलं आहे. तर याचा कुठेतरी प्रशासनाला जाग आणण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आमचं खारेपटण ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला असं सांगणं आहे की सर्वप्रथम ह्या कामाला प्राधान्य देत ही संपूर्ण डगर हटवून रस्त्याचं उंचीकरण आणखीन संरक्षक भिंत ह्या दोन गोष्टींना प्राधान्य द्यावं आणि या पलीकडच्या बंदरवाडी, वांगणी, शेजवली या सर्व ग्रामस्थांना, वालिया या सर्व ग्रामस्थांना या जाण्याचा जो रहदारीचा रस्ता आहे तो पहिल्यांदा सुरक्षित करून द्यावा अशी आमची विनंती आहे खारेपटांच्या. पुढील दरड कोसळून दुर्दैवी घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असे खारेपटणवासियांनी सांगितले. एका अधिकाऱ्याला वाचवण्याच्या प्रक्रियेत सारे प्रशासन लागल्याने शेकडो ग्रामस्थांच्या जीवाला धोकादायक असणाऱ्या दरडीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, माजी उपसभापती दिलीप तळेकर, पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे यांनी या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना भेटून त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. काल जी नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी झाली खारेपटण घोडेपाथर येथे आणि त्याची पाच पाहणी करताना आज असं दिसण्यात आलं की या ठिकाणी जो कड्याचा भाग आहे तो तोडून त्या ठिकाणी असलेली MSCB लाईन ही शिफ्ट करून तो कड्याचा भाग तोडून या ठिकाणी हाईट वाढवणे आणि व्यवस्थितपणे लोकांना मार्ग व्यवस्थित होईल अशा धोकादायक सगळं जे दगड आहे ते काढून त्याचं कटिंग करून या रस्त्याची हाईट वाढवणे आणि हाईट वाढवल्यानंतर जी संरक्षण भिंत बांधणे अशा चांगल्या प्रकारचा मार्ग करून घेणे यासाठी उद्यापासून आम्ही माननीय आमदारांच्या मार्गदर्शनाखाली तो करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जेणेकरून लोकांच्या सुखसोयीचा मार्ग होईल. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश गुरव, सुधीर कुबल, सूर्यकांत भालेकर, व्यापारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गेली कित्येक वर्ष इकडच्या ग्रामस्थांचा हा प्रश्न होता की ही धोकादायक जी टेकडी आहे आणि त्या वडाचं झाड होतं आणि हा मोठा दगड आहे हा कधीही पडण्याच्या अवस्थेत आहे की कधी खाली पडेल आणि आमची या पलीकडे जवळजवळ 1000 एक लोकवस्ती आहे आणि त्या लोकवस्तीत जी शाळेची मुलं आहेत आणि येणार जाणारे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांचा मार्ग एकमेव मार्ग हाच आहे आणि या ठिकाणी कधीही दगड पडण्याच्या अवस्थेत असताना जर लोकांचे हाल होत असतील आणि अशा परिस्थितीत काम चालू झालं होतं आणि दुर्दैवाने अधिकारी असतील या असतील गैरसमजाने किंवा अशा असतील काही प्रकार घडला तो प्रकार घडता नाही होता. पण मला असं वाटतं की त्या प्रकारे जे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रकार तो होतो तुमचा पण आता सध्या परिस्थितीत जो दगड आता पडण्याच्या अवस्थेत आहे आता थोडा वड पण तोडलेला आहे त्यामुळे दगड कधी पडेल हे सांगता येणार नाही. तर आपण माझ्या प्रशासनाला हे म्हणणं आहे की बाबा दगडाकडे तुम्ही बघा आणि त्या दगडामुळे 1000 माणसं जी पलीकडे आहेत त्यांच्या जीवसात जी धोका आहे तो बघा आणि पहिला या ठिकाणी दगडात अडथळा किंवा हे पूर्ण रस्त्याचं जे आश्वासन आपण दिलं आहे ते पहिलं काम कसं पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष द्या आणि हे काम लवकरात पूर्ण करून द्या आणि जेणेकरून आपली जी धोका याभावीची त्यांच्या जीवसात कुठली हानी होणार नाही किंवा धोका होणार नाही याकडे जास्त लक्ष द्यावा. कोकण लाईव्हसाठी योगेश गोडवे, खारेपाटण.